नमस्कार मास्टर सीमेंट सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो ना तर काही टिपिकल ऑर्डर्स असतात. दाल फ्राय प्रत्येक टेबलवर असतं. मग दुसरा जो एक पदार्थ आहे तो असतो पनीर. मग पनीर इन एनी फॉर्म, मग वेगवेगळ्या पद्धतीने पनीर बनवत असतात लोकं. शेफ मंडळी वेगवेगळ्या त्याला नावं देतात, वेगवेगळ्या स्टाईलनी बनवतात आणि मग ते पनीर जे आहे ते टेबलवर येतं. असाच एक छान पनीरचा प्रकार आपल्याला करायचा, पण जैनी जैन पनीर बटर मसाला, म्हणजे ज्याच्यामध्ये कांदा नाही, लसूण नाही, तरीही चव अव्वल. चला करूयात. थोडं पाणी, पाण्यामध्ये टोमॅटोज आपल्याला घालायचे असे एकाचे चार करून. चार टोमॅटो घेतले तर त्यामध्ये 50 ग्रॅम काजू आणि 1-2 इंच आल्याचा तुकडा, याला छान आपण स्टीम करून घेऊ. आता यामध्ये मी आलं घातलेलं आहे, पण काही लोकांना आलं चालतं तर नाही चालत. तर ज्यांना चालत असेल त्यांनी नाही टाकलं तरी चालेल, कारण बाकी त्याच्यामध्ये जे आपण पदार्थ टाकतो आहे ते एवढे छान असे त्याला छान वेगळा एक अरोमा आहे की आलं घातलं काय नाही घातलं काय काय फरक नाही पडत. अरे आमच्या विदर्भामध्ये लय कहाण्या बनते बाबा. आता एक कहाणी अशी तुम्हाला सांगतो आल्याची. आलं सर्वात शेवटी टाकलं ना, तर त्या आल्याची कहाणी अशी आहे का, पंक्तीमध्ये ताट वाढलं आणि एखादी गोष्ट राहून जाते लायण्या सुनेकडून, मोठ्या सुनेकडून. मग काय करते ते सासू राहते, ते सासू आल्याचा तुकडा टाकून देते त्यामध्ये. त्याचा मतलब काय होते, आलं ताटामध्ये सगळं आलं असं राहते. टोमॅटो चांगला शिजू द्यायचा. हे छान शिजल्या गेलाय. आता यामध्ये आपण घालूयात हा खडा मसाला. खडा मसाला घालून गॅस बंद. आता खडा मसाला म्हणजे नेमकं काय, की कलमी, दोडे, लवंग, विलायची, दालचिनी, तमालपत्र, जायपत्री, हे सगळे जे प्रकार आहेत यापैकी तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल त्याला घ्यायचं आणि बारीक करायचं. तसं म्हटलं तर सगळे घ्या, पण नसेल तर एखादा वस्तू नसेल हरकत काही नाही. सगळ्यांना घ्यायचं, कच्चंच बारीक करायचं ठेवायचा. याला आपण गाळून घेऊ. यावर थोडं थंड पाणी, म्हणजे लवकर गार होईल आणि याला मिक्सरमध्ये बारीक करू आपण. आणि हे पाणी आपल्याला पनीर बटर मसाला बनवताना वापरायचं आहे. हे मिक्सरमधलं बारीक केलेलं मिश्रण, त्यामध्ये आपण हे उरलेलं पाणी टाकून आता याला आपण गाळून घ्यायचं. स्मूथ एक पेस्ट तयार होते आणि हे छान व्यवस्थित असं गाळून घ्यायचं. तेल, तमालपत्र, हळद, तिखट, आणि हे मिश्रण, त्याबरोबर कसुरी मेथी, आणि हा छान उकळून घ्यायचा आपल्याला. आता ह्याला तेल सुटेस्तोवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर, अगदी कमी गॅस. आता हळूहळू तेल वर येत आहे. यामध्ये धने पावडर 1/2 चमचा, जिरे पावडर तेवढीच किंवा थोडी कमी, 1 चमचा व्हिनेगर, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर. पनीरचे क्यूब्स करताना साधारण खूप असे मोठे क्यूब नका करू, असे वेगळा आकार म्हणून एक ट्रँग्युलर क्यूब्स करू आपण, वेगळी काहीतरी मजा. आता याला पनीर बरोबर थोडंसं आपण छान शिजवून घेऊ, म्हणजे पनीर मऊ पडेल. आता नावाप्रमाणे यात बटर घालायचं आपल्याला, भरपूर बटर आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा थोडी कसुरी मेथी.
क्या बात है। आणि फ्रेश क्रीम, क्या बात है। सो फाइनली जैनी पनीर बटर मसाला, हे जेव्हा तुम्ही टेस्ट करणार तेव्हा कुठेही वाटणार नाही की यामध्ये लसूण नाही आहे, कांदा नाही आहे। बघा, करून बघा, लाईक करा सांगायचं, शेअर करा सांगायचं, गरज नाही ते स्वतः करतील। पाहत राहा मास्टर रेसिपीज।